एक छोटासा प्रयोग करूया एक बाटली घ्या आणि अर्धी भरा पाण्याच्या पातळीशी बाटलीवर खूण करा आता बाटली फ्रीजमध्ये ठेवा बाटलीतील संपूर्ण पाण्याचा बर्फ होऊ द्या निरीक्षण करा बर्फाची पातळी पाण्याच्या खूण केलेल्या पातळी एवढीच आहे का पातळी एकच नाहीये आणि असं दिसतंय की बर्फाची पातळी पाण्याच्या पातळीपेक्षा वाढली आहे म्हणजेच पाण्याचा बर्फ झाल्यावर त्याचे आकारमान वाढते आता एक पाणी भरलेला ग्लास घ्या तो फ्रीजमध्ये ठेवा दहा पंधरा मिनिटांनी बाहेर काढा निरीक्षण करा काय दिसतं बर्फ एक समान तयार झालाय का, का फक्त ग्लासच्या वरच्या भागात तयार झालाय आपल्याला दिसतंय की वरच्या पृष्ठभागावर बर्फाची पातळ फिल्म लादी तयार झाली आहे खालच्या बाजूला बर्फ बिलकुलच तयार झालेला नाही आहे यावरून आपण निष्कर्ष काढतो की पाणी वरून खाली बर्फ बनत जाते सहसा जेव्हा एखादा पदार्थ थंड होतो तेव्हा त्याची घनता वाढते आणि आकारमान कमी होते पण पाणी हा नियम पाळत नाही किंवा पाणी या नियमाला अपवाद आहे पाण्याचे वर्तन या नियमाशी विसंगत असल्यामुळे या गुणधर्माला पाण्याचे असंगत वर्तन किंवा आचरण असे म्हणतात हे पाण्याचे असंगत आचरण काय आहे ते आपण आता पाहूया जेव्हा पाणी सामान्य तापमानाला थंड व्हावयास किंवा व्हायला सुरुवात होते तेव्हा इतर द्रव्य पदार्थांप्रमाणेच त्याचीही घनता वाढायला सुरुवात होते जेव्हा पाण्याचे तापमान चार अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते तेव्हा त्याची घनता कमी व्हायला आणि आकारमान वाढायला सुरुवात होते म्हणजेच आकुंचित व्हायच्या ऐवजी चार अंश सेल्सिअसच्या खाली तापमान गेल्यावर पाणी प्रसरण पावते चार अंश सेल्सिअसच्या खाली थंड झाल्यावर पाण्याचे होणारे प्रसरण हे पाण्याचे असंगत आचरण म्हणून ओळखले जाते म्हणून जेव्हा पाण्याचे तापमान चार अंश सेल्सिअसच्या खाली जाते आणि नद्या व तलाव गोठतात पाण्याची घनता चार अंश सेल्सिअसला सर्वात जास्त असते त्यामुळे त्याचा तळाचा थर तयार होतो तापमान अजून खाली गेल्यावर त्याचे बर्फात रूपांतर होते आणि त्याचा वरचा थर तयार होतो कारण बर्फाची घनता कमी असते आणि बर्फ पाण्यावर तरंगतो त्याचप्रमाणे पाण्याचे बर्फात रूपांतर जेव्हा होते तेव्हा ते प्रसरण पावते आणि सर्व कडांना बंदिस्त करते आणि अशा पद्धतीने इन्सुलेटिंग लेअर अर्थात रोधक स्तर तयार होतो यामुळे पाण्याच्या खालच्या थरांचे तापमान आणखी कमी होणे रोखले जाते खालच्या थरातील पाण्याचे तापमान अजूनही चार अंश सेल्सिअसच राहते आणि बर्फात रूपांतरित होत नाही ज्यामुळे जलचर प्राणी व वनस्पती जिवंत राहतात यामुळेच बर्फ फोडून त्याच्या खालच्या पाण्यातील मासे पेंगवीन खाऊ शकतात विहीर किंवा तलावापेक्षा समुद्रात पोहणे अधिक सोपे का आहे पाण्याने भरलेले दोन ग्लास घ्या अ आणि ब ब मधल्या पाण्यात तीन ते चार चमचे मीठ टाका ते पूर्णपणे विरघळवा आता अ मध्ये लिंबू ठेवा बघा किंवा अवलोकन करा निरीक्षण करा तुमची निरीक्षणे नोंदवा लिंबू अ मध्ये बुडते लिंबू ब मध्ये तरंगते असे का जेव्हा आपण ब मधल्या पाण्यात मीठ मिसळले तेव्हा त्यात विरघळलेल्या मिठामुळे पाण्याची घनता वाढली हेच समुद्राच्या पाण्यात घडते विहीर किंवा तलावाच्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्याची घनता अधिक असते त्यामुळे समुद्र पोहणे तुलनेने सोपे जाते या आधीच्या कृतीत आपण मीठ घालताना किंवा घातले तेव्हा मिठाचे कण बघू शकत होतो पण ढवळल्यावर आपण पाहिले की ते मिठाचे कण नाहीसे झाले असे का घडते मिठाचे कण पाण्यात पसरतात आणि लहान होत जातात शेवटी ते इतके लहान होतात की आपण ते बघू शकत नाही याचाच अर्थ की ते पाण्यात पूर्णपणे मिसळले गेलेले आहेत म्हणजेच पाण्याचे एकसंघ मिश्रण तयार झाले या प्रक्रियेला विरघळणे असे म्हणतात आणि मीठ व पाण्याच्या मिश्रणाला द्रावण म्हणतात या प्रयोगात हे मिठाचे द्रावण आहे मीठ मिश्रित होते किंवा विरघळले जाते म्हणून त्याला म्हणायचे द्राव्य विरघळते त्याला म्हणतात द्रावक पाणी हे वैश्विक द्रावक आहे कारण त्यात बरेच पदार्थ विरघळतात पाणी हे धुण्यासाठी सुद्धा वापरतात उदाहरणार्थ आंघोळ वस्तू धुणे पाणी हे उत्तम शीतक असून गाड्यांमध्ये इंजिनाचे तापमान कमी करण्यासाठी ते वापरतात पाण्याच्या प्रवाहितेमुळे त्याचा जलवाहतुकीसाठी उपयोग होतो तसेच वीज निर्मितीसाठी पाण्याचा वापर करतात